महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानगरपालिकेतर्फे गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक मोहिमेचा शुभारंभ. मी आजपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही आणि इतरांनाही वापरू देणार नाही याबद्दल शपथ घेऊन सिद्धार्थ उद्यान येथे करण्यात आलाय. प्लास्टिक वर्षानुवर्षे नष्ट होत नाही. पर्यावरणास हानिकारक प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम या सर्व बाबी घातक असून महानगरपालिकेतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त आयुक्त डी पी कुलकर्णी, उपायुक्त मंजुषा मुथा, शहर अभियंता एच डी पांझडे, घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, सर्व विभाग प्रमुख, सर्व वॉर्ड अधिकारी, कर्मचारी, मनपा शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गटातील महिला आणि नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्लॉग रनचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सिद्धार्थ उद्यान ते गांधी पुतळा शहागंजच्या मार्गावर रस्त्यावर पडलेले प्लास्टिक उचलून कचरा गाडीत संकलित करण्यात आले. हा कचरा प्रक्रिया केंद्र येथे पाठवण्यात आलाय. तसेच शहरातील महत्वाच्या 19 ठिकाणी गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक सेल्फी पॉइंटचं नियोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सिद्धार्थ उद्यान, बस स्टँड, बीबीका मकबरा, औरंगपुरा, प्रोझन मॉल, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर, शहानुर्मिया दर्गा, पैठण गेट, गुलमंडी इत्यादी ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. या सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. नमस्ते. आपण कशाला जमलो आज? कचरा काय? कचरा करण्यासाठी, मग गोळा करण्यासाठी. कशाला गोळा करायचंय? कशाला करायचा गोळा? राहू का देत नाही तिथेच पडून? शहर स्वच्छ ठेवण्यासाठी. कोणी फेकलेला कचरा आपण गोळा करायचा आहे? कोणी फेकला? कोणी बाजारातून आणायची? बरोबर आहे. किंवा घरी पण शिवता येते? ठीक आहे. आपण आता प्रत्येक ठिकाणी आपण कापडी पिशवीच वापरूया आणि तशी शपथ आता सर्व जे इथे उपस्थित आहे ते बोलतील. जिल्हाधिकारी महोदय, आयजी साहेब, सीपी साहेब, राहुल साहेब, आपण सर्व पुढे बोलणार. तुम्ही आमच्या मागे शपथ घ्याल? ठीक आहे.